तू कुठे निघालाय? कामावरून मित्राच्या घरी निघालो. ते पेट्रोल ना गोळ घातलं की माहित हो की फुलाय घ्याय की चालते. कसं ना पुढ की काय तुम्ही? अरे तू कामावर ना चालायच हो. मग तुझा डबा असेल ठीक आहे. थँक यू. काय बर शिस्तात जा हा, नंतर ना भेटतो तुला. चला आपण भी निघूया, आधीच लय उशीर झाला. चल येतो ना अंदा. चल बसू. होय आहो, गडबडीत तुम्हाला घरला सोडायचं विसरलं बघा. तसं बी आता लय उशीर झालाय, तुम्ही घरी एकट्या कशा जाणार? नाही मी हे बघा तुम्हाला सोडतो मी, तसा किती टाइम लागणार? नाही नको, माझ्यामुळे तुला जास्त उशीर झालाय. अंजली वाट बघत असेल, मी बाईक घेऊन जाते. पण तुम्हाला किल्ली दे, मी बाईक घेऊन जाते, उद्या तालमीत जाताना घेऊन येईन. ठीक आहे अंजली, जागी असेल आज जा आधी. त्या एवढ्या उशिरा कधी जागे नसत्यात. बघ, मी म्हटलं होतं ना अंजली जागी असणार, आणि हा म्हणत होता तू झोपली असशील म्हणून. उशीर झालाय, आज चला. रेवड्या दे तिला, म्हणजे जरा शांत होईल. ऑल द बेस्ट. मी निघते अंजली, बाय बाय. तुम्ही अजून जागे कशा? अहो जेवायला वाढलो का? ते बाहेर खाऊन आलोय मी, ते सखीपणापासून लई भूक लागली होती हो, म्हणून मग धाब्यावर थांबलो. त्यांनी मला बी बळबळ जेवायला लावलं. परत जे हे वायाच आहे. अहो नाही नको, सकाळी खातो की आता नको. तुझं डायट मॉडेल माझी. अहो
तुम्ही जोन घ्या की तुम्ही खाऊन घ्या की माझं जेवण झालं हो हो काय झालं अचानक यार एवढ्या देतो आणि खुश करतो अंजली बाईसनी काय झालं चिडलंय काय माझ्यावर नाही रागवण्यासारखं काही झालंय का हेच आऊ सखी मॅडमांनी मी हेच म्हणलं ना अंजली बाई चिडणारातलं नाही सर नेहमी समजून घेतात मला झोप आली झोपतीये मी नाही चिडलाय तुम्ही फॉर्म भरायला आलो नाही म्हणून चिडलाय काय तुम्हाला काय फरक पडतोय त्याने आऊ अहो अंजली बाई अहो असं कसं म्हणताय फरक पडणार की अच्छा फरक पडतो तर साधं कुठे गेला होता हे सुद्धा नाही कळवलं मला फोन करतो म्हणाला होता फोन सुद्धा नाही केला आपलं कोणीतरी वाट बघत असेल याची सुद्धा शुद्ध नाही तुम्हाला आपल्याकडे लोक काय जे करतायत आपल्याला खूप फोन करतायत ते काही नाही तुम्ही नुसते फिरत बसा अहो फिरायला नव्हतो गेलो मग कशाला गेला इथे थांबा मग कशाला गेला होता फोन का नाही केलात मला फोन कुठे तुमचा है की बघू हा फोन नुसता खिशात ठेवायलाय त्याचा वापर पण करायचा असतो अहो ते फोनची बॅटरी संपल्या अरे तुम्हाला सखी मॅडमच्या फोनवर फोन केलता की ते फक्त रिंगच वाजवती मग म्हणलं ते खोलीत फोन असेल तुमचा ठीक आहे फोन चार्जिंग करत जा म्हणजे असं होणार नाही इथे मी का नाही सांगितलं कुठे होतात मला कुठं माहिती होतं कुठं जातोय ते हो तिकडे गेल्यावर कळलं कुठं गेलो ते काय कळलं एवढं काय महत्वाचं होत बस सांगतो इथे उभं राहून सांगा इथे सांगा म्हणलं ना ऐकत तर सांगितलं ना खुळ्या असतील या की इथेच उभं राहून ऐकायचं ना सांगा ठीक आहे अहो अंजली बाई साक्षात अर्जुन पुरस्कार विजेते पैलवान काकासाहेब पवार यांची गाठ पडली होय अहो तुम्हाला सांगतो अहो इंटरनॅशनल लेवलच्या कुस्त्यांमध्ये लई मेडल आणलेत त्यांनी आता स्वतःच्या तालमीत पैलवानांना ट्रेनिंग घेतात अहो मला बी लई भारी भारी टेक्निक सांगितल्या आणि ते शिकण्याच्या आता टाईम कसा गेला ते मला बी कळना झालं आता एवढा भारी चान्स मिळालाय तर मी सोडू कसा तुम्हीच सांगा काय चुकलं माझं आता हे सगळं मला कसं कळणार अहो पण असं कधी न सांगता एवढा उशिरा पतोर कधी बाहेर थांबतो का एवढ्या उशिरा पतोर बाहेर होतो म्हणजे काहीतरी कारण असणार एवढं तरी समजून घ्यायला पाहिजे होत तुम्ही सॉरी दोस्ती मध्ये नो सॉरी नो थँक्यू दोस्ती आपण नवरा बायको होता हो नवरा बायकोच नाही दोस्ती करता येत नाही असं कुठे आणि आपण लग्नाच्या आधीपासून एकमेकांचे दोस्त आहे की एक मिनिट हे बघा रे एवढ्या तुमचं लय खास आहेत ना अहो याच्यामध्ये पाऊन तास गेला बघा उशीर होत होता तर नाही आणायची अहो उपाशी बायको तिच्या फेवरेट रेवडीनं तोंड गोड करायचं होतं मला जेवला नाही ना आता नवरा जेवला नाही म्हटल्यावर मी कशी जेवणार अहो मी ते बळबळ जेवत होतो प्रत्येक घासाला मला तुम्ही दिसत होता बघा एकच मिनिट Yeah.
भारी आहे ना वा. आता कोणाचा मेसेज? सखी मॅडम सर. एवढ्या रात्री काय काम आहे? उद्या सकाळी रोज चटकी प्रॅक्टिस करायचं म्हणते. एवढा वेळ बाहेर काय बोलत होतात? मग म्हणजे संध्याकाळपासून आतापर्यंत किती तास झाले एकत्र? बघा, 6 वाजता मैदान गेलो, 7 वाजता त्यांना भेटलो. 7 ते 8 काय तुम्ही 6 ते 7 तास झाले एकत्र आहात ना? मग तेव्हा नाही ठरवता आलं, आताच वेळ मिळाला. हो अंजली बाई, हे असे काय झाले? घटक्यात बदलतात. आता चांगल्या होत्या, आता लगेच चिडल्या. काल कुठे गेलेलास? आणखी कुठे गेलेलास? अरे रायस कुठे? अरे काल मी लय मोठे पहलवान काकासाहेब पवार यासनी भेटायला गेलतो. राणादा कोण आहे? माऊला विचार की. माऊ, राणादा कुठे गेलेला? लाडू, काकासाहेब पवार म्हणजे लय मोठं पैलवान आणि वस्तात बी. तू जरा मोठा हो, मग मी तुला घेऊन जातो त्यांच्याकडे. बरोबर ना वांजली बाई? हे बघ मोठा झालो. चालते, घेऊन जातो लवकरच. हा लाडू, इंटरनॅशनल सामना झालं की नाही, मी बी परत मातीत खेळणार. बघ, मी एकदा का परत मातीत आलो समजा पहिल्यासारखं होणार. लाडू, चल उठ लवकर, उठ उठ लवकर. श्रीपती दादा वाट बघतायत, पटकन तालमीत जायचं आणि तालीम झाली की लवकर घरी येणार, तर शाळेला जायला उशीर होईल. जा लवकर. काय झालं परत? हात सोडा, हात सोडा. काल सॉरी म्हणलं की? आता कशाला परत उगाच चिडायला? काल फॉर्म भरायचा होता, आला नाही ना? आज प्रॅक्टिस संपली की आधी शाळेत यायचं आणि फॉर्म भरायचा. आज कुठलंही कारण चालणार नाही. एवढंच ना? ओके बॉस. ओके बॉस. अंजली ताई, कपडे काय आहेत का धुवायची? हो, बॅग आवरून घ्या तुमची. हे काय काढूनच ठेवलेत सगळे? आणि गोदाक्तांना म्हणाव मी आल्याशिवाय स्वयंपाक करू नका, मी येते. गेला ना वराग? अहो अंजली बाई, अहो काय झालं? आय बघितलंस ना? आता चांगले होते आणि घटक्यात बदलल्या. काय झाले असं? बर चला पहलवान, येळ होते तालमीला, है का नाही? हे काय झाला चप्पल? भरते ना व पहलवान, आज तालीम किती टाइम? लई टाइम. वा 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 वा, भारीच. आणि शाळा नाही? लाडू नाना जायचं शाळेत. श्रीपती काका चला लवकर, किती गप्पा मारताय. चला चला शाळेत जायचे मला. होय बाबा, चला चला. द्या.
टेन्शन दे चल पेलवते काय ये लवकर हा जा दे राधे हे बघ ही समधी कापड गरम पाण्यात धुवायची नाहीत दान दान आपटायची नाहीत गार पाण्यामध्ये हलक्या साबणातच धुवायची कळलं हे बघ वाचे माहितीये मला इंग्लिश येते काय तुला मग कसं कळलं बरं अव तुम्ही हजार वेळा सांगितलंय सा इसरला सा काय तुम्ही गे तू इसरशील म्हणून सारखं सारखं सांगायलोय चल घे समजे कपडे आणि कशाचा अभि रंग नाही गेला पाहिजे कळलं वय नाहीतर माझ्या ताई साहेबांचा रंग लई महागात पडेल तुला कळलं राणा रेडी अहो मी येतो तुझं तालमीत तुमचं रात्रीला मेसेज मिळाला की मला रिप्लाय नाही केलास म्हणलं वाचला नसशील तर म्हणून आले राधा ते तुमची क्लिप क्लिप नाही माझी नाही मग तुमची ए नाही बाई आम्ही असल्या क्लिपा वापरत नाही एक एक मिनिट बघू माझी क्लिप आहे ही अगो बाई छान आहे हो क्लिप पण राणा भाऊजींच्या शर्टाला बरीच चिकटल्या पाऊस पडत होता तेव्हा काढून ठेवली होती मी राणा निघायचं आपण चला चलो बाय एव्हरीवन बाय बाय आहो चंदे तुला कशी वाटली ग क्लिप आमसनी बी लई भारी वाटली क्लिप आमसनी बी राणा भाऊजींच्या शर्टाला एकदम मॅचिंग होती क्लिप रोज लेट करतात ए राणा चल आवर पटपट बाहेर ये चल झालं हे बघ हुडाजी आज पण लेट आलेत आज मी त्यांना झापणार आहे कारण ते रोज लेट येतात मॅडम ते तुमची ते क्लिप आमच्या घरी कशी काय अरे काल पाऊस पडत होता ना तर मी केस सुकवायला काढली आणि मग पटकन काही मिळालं नाही म्हणून अच्छा म्हणजे तुम्ही गडबडीत विसरला काय हो अर्थातच विसरले म्हणून तर राहिली ना हुडाजी कब आएंगे आप गुड मॉर्निंग मॅडम जी गुड मॉर्निंग राणा आ गए आप गुड मॉर्निंग हुडाजी तुमची पूजा वगैरे पटपट आटपून घ्या आपल्याला प्रॅक्टिस करायची की नाही हां बिलकुल लेकिन पूजा होने के बाद ये क्या है किसकी है ये क्लिप दे दीजिए यहाँ पे मेरी थी वो क्लिप क्या उड़ा जी अरे एवढी शिती क्लिप पण कुठ ना कुठ गेली सखी मॅडमच्या डोसक्यापासून ते माझ्या शर्टापर्यंत आपल्या वाड्यापासून हुडा सरांच्या